टेडी। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेला आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कृषी आणि सामाजिक कार्याची आढावा आपण घेतला होता। आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा जो काही लेखाजोग आहे, जे काही कार्य आहे, ते कार्य आज आपण या तासिकेला अभ्यासणार आहोत। शेतकरी भारतीय शेतकरी साक्षर झाला तर सावकाराकडून त्याचं शोषण होणार नाही, यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खेड्यापाड्यातून दौरे काढले आणि त्यांनी शेतकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्यांची मने वळवली। बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत कमी खर्चात त्यांनी छात्रालय वसतिगृह खुले केले। बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत कमी खर्चाच्या व्यवस्थेमध्ये त्यांनी महाविद्यालय वसतिगृह तयार केले। डॉक्टर पंजाबरावांना शिक्षणाविषयी अत्यंत आस्था होती। या अस्तित्वातूनच त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना करून 1932 साली लहानसे रोपटे लावून आज त्या रोपट्याचं रूपांतर महान वटवृक्षात आहे। आता त्याचा केवढा विशाल वटवृक्ष झाला हे नेमके आपण त्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या व्यापावरून आपल्या लक्षात। अनेक शाखांनी ती भरलेली आहे। त्यांच्या सावलीत असंख्य विद्यार्थी आज विसावा घेऊन शिक्षण पूर्ण करत आहेत। त्याचप्रमाणे भाऊसाहेबांनी केलेले शिक्षणाचे कार्य अत्यंत महत्त्वाचं असून दक्षिण भारतातील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भातही त्याचप्रमाणे त्यांचा वसा आणि वारसा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना खरंतर करून तेथील गोरगरिबांना शिक्षणाची गंगोत्री त्या ठिकाणी त्यांनी खुली करून दिलेली आहे। आणि म्हणून पंजाब देशमुख निर्मिलेल्या संस्थाची व संघटनाची नावे जर आपण सांगितली तर त्यामध्ये या त्यांचा असा उल्लेख करता येईल की पंजाबराव देशमुख आणि खालील शिक्षण संस्था अशा रेखाटल्या आहेत, उभ्या केल्या आहेत। या दृष्टीने त्यांचे जीवन व्यक्तिगत स्वरूपाचे राहिले नसून संस्थामय व संघटनामयच झाले आहे असं आपणाला म्हणता येईल। त्यांनी अमरावतीला शिवाजी हायस्कूल स्थापन करून नवचैतन्य निर्माण केले। त्यानंतर शेतकरी संघटनेची त्यांनी शेतकरी संघ म्हणून स्थापना केली। श्रद्धानंद वसतिगृह त्यांनी त्या ठिकाणी चालू केले। त्या क्षेत्रालयामध्ये अर्थातच त्या वसतिगृहामध्ये अत्यंत अल्प खर्चात बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय त्या ठिकाणी करण्यात आली। शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून अनेकांना रोजगार निर्मिती एक अचाट कर्तृत्व त्यांनी 1932 सालीच्या त्या रोपट्यातून केलेले आहे। वराडचे शिक्षण कृषीमंत्री असताना ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते, परंतु त्यांनी आपल्या राजकीय मंत्रिपदाचा कुठलाही फायदा स्वकर्तृत्वासाठी किंवा स्वस्वार्थासाठी केलेला नाही, तर त्याचा सर्वस्वी फायदा त्यांनी गोरगरिबासाठी, खेड्यातील गोरगरिबांच्या मोलमजुरांच्या मुलासाठी त्यांनी ते मंत्रिपद, ते पद, ती प्रतिष्ठा पूर्णपणे खर्ची घातलेली आहे। म्हणून पंजाबराव हे अखिल भारतीय तारगुळ महासंघाचेही ते सदस्य राहिलेले आहे। खरेदी विक्री सेवा संघामध्येही त्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे। सहकृषक सहकारी अधिकारी कोष म्हणजे बँकेमध्ये सुद्धा त्यांनी गोरगरिबांच्या सेवेची जी काही तरतूद केलेली आहे ती तरतूद निश्चितच आपल्याला डॉक्टर व्ही कोलतेच्या संदर्भातून माहिती मिळतं, पाहायला मिळतं। आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अनुषंगाने जर आपल्याला पाहायचं झालं तर निश्चितच हा कार्याचा पट फार मोठा आहे। हा पट आपण निश्चितच त्यांच्या दृष्टिकोनाच्या कार्यातून आणि त्याच्या व्यापक दृष्टिकोनातून आपण तो समजून घेऊ शकतो। डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केलेल्या शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासाचे आणि ग्रामीण भागातील बहुजन समाजात घेतलेले शिक्षणा प्रसाराचे कार्य हे त्यांच्या सामाजिक कार्याशी निगडीत आहे। शिक्षणाविषयी कार्य आतापर्यंत अनेकांनी केले होते आणि त्यात त्यांनी फार मोठा नावलौकिकही मिळवला होता, प्राप्त केला होता, परंतु त्याचे कार्य केवळ
त्या वरच्या थरापर्यंत लोकापर्यंत होते आणि त्यांनाच त्यांचा लाभ मिळाला. परंतु पंजाबराव देशमुख यांचे कार्य हे मात्र तळागाळातील लोकांपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेलं हे महान कार्य आहे. म्हणून डॉक्टर वी कोलते यांनी या कार्याची दखल अतिशय दखलपात्र घेतलेली आहे आणि म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख हे शिक्षणाचे महान दैवत म्हणून, शिक्षणाची एक फार मोठी महान गंगोत्री त्यांनी या पाठामध्ये आपल्या प्रवाहामध्ये कशी व्यक्त केली याची सविस्तर माहिती डॉक्टर वी कोलते यांनी या पाठामध्ये दिलेली आहे. या पाठाच्या लेखकाचाही जो व्यासंग आहे तो अतिशय साहित्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. असं विशिष्ट पूर्ण योगदान डॉक्टर वी कोलतेंचं मराठी साहित्यामध्ये तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख ही केवळ एका विशिष्ट पदावर आरूढ न होता अनेक पदावर, मग शिक्षणमंत्री असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, कृषी सेवा केंद्र, कृषी खरेदी विक्री असेल, बँक असेल, महाविद्यालय असतील, विद्यालय असेल, वसतिगृह असेल आणि सर्वसामान्य बहुजन विद्यार्थ्यांच्या उन्नतीचा मार्ग असेल तो त्यांनी सढळ मनाने अतिशय सुकरपणे त्यांनी तो समजून घेतलेला आहे. आणि आपल्या ज्ञानाचा पदाचा संपूर्ण जो काही फायदा आहे, जो काही निकष आहे, तो निकष त्यांनी गोरगरिबाच्या मुलाच्या शिक्षणासाठी कसा खर्च होईल, कसा त्यांच्या तो उद्योग ती योजना कामी येईल, असा एक महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी या कार्यातून समाजाला आदर्शरूपी करून दिलेला आहे. आणि म्हणून आज शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये अनेक गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळतं, त्याच महाविद्यालयामध्ये त्यांच्या विभागामध्ये अनेक गोरगरिबांच्या मुलांना उच्च पदावर रोजगार मिळालेला आहे. नव्हे तर ही ग्रामीण भागाशी निगडीत असणारी जी शिक्षण शिवाजी शिक्षण संस्था आहे ती निश्चितच त्या गरिबाच्या मुलांची नाळ पकडून आहे. आणि ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ ही शिक्षण शिवाजी शिक्षण संस्थेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि अशा दोन संस्था आपल्या विदर्भामध्ये नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने काम करतात. विदर्भातील शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि पश्चिममध्ये सांगली साताऱ्याकडे म्हणजेच रयत शिक्षण संस्था सातारा. वटवृक्षाचं बोधचिन्ह असलेली ही जी संस्था आहे, ही संस्थासुद्धा त्या भागातील सर्व गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा आजही उपलब्ध करून देते. त्याचप्रमाणे त्या शिक्षण संस्थेमध्ये अतिशय दर्जेदार असं शिक्षण आजही दिल्या जातं. बहुतेक त्या शिक्षण संस्थेमध्ये आजही गोरगरिबांच्या मुलाची दखल घेतल्या जातं हे त्या डॉक्टर महर्षी धोंडेकेशव कर्वे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची ती खरोखर दखलपात्र एक पावती आहे. आणि म्हणून या पाठाच्या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याही विचाराचा आपण या पाठामध्ये जो अंतर्भाव आहे तो अंतर्भाव निश्चितच कौतुकास पात्र आहे. आणि जर त्यांनी या संस्थेचा असा विस्तार जर केला नसता तर गरीब ग्रामीण भागातील मुलांना निश्चितच शिक्षणापासून वंचित राहावे लागले असते. आपण मागच्या ताशी केला मराठा आरक्षणाच्या संदर्भातही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं योगदान काय आहे हे आपण अभ्यासलं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये राहून माझ्याही समाजाला, माझ्याही बहुजन समाजाला आरक्षणाचा काहीतरी लाभ मिळावा या उद्देशाने त्यांनी
फार मोठं योगदान समाजामध्ये दिलेलं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी मराठा समाजाला, बहुजन वर्गाला, कुणबी समाजाला कशा पद्धतीचं ओबीसी आरक्षण मिळेल याचीही फार मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये निर्माण केली होती आणि त्याची दखलसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती आणि ती दखल समाजाने समोर घेतली नाही, कारण मराठा समाजातील बहुजन वर्गातील जे काही पुढारी होते त्या पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थात पंजाबराव देशमुखांना विरोध केला आणि आम्ही काही अल्पभूधारक नाही, आम्ही काही मागासवर्गीय नाही, आम्हाला आरक्षणाच्या कुबड्याची आता गरज नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते आरक्षण फेटाळलं गेलं आणि म्हणून आपण आज त्यांच्या कार्याला निश्चितच सलाम केला पाहिजे. त्यांची जी दूरदृष्टिकोन आहे, त्यांचा जो व्यापक असा ध्येयवादी दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन आपण समजून न घेतल्यामुळं त्यामध्ये अनेक प्रकारचं, अनेक घटकाचं, विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि म्हणून विवी कोलतेच्या पाठाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी हे सांगता येईल. आणि हा पाठ ग्रामीण भागातीलच व्यथावेदनांचं, शिक्षणाचं, कार्याची दखल घेतलेलं वर्ण असल्यामुळं हा पाठ निश्चितच तुम्हाला समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्ही जर वाचला तर तुमच्या छोटे मोठे जे काही बारकावे असतील, जे वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपल्याला ते सहज सोडवता येतील, इथे ते तुम्ही वाचावा. इथे आपण थांबू. सर्वांनी वस्तुनिष्ठ प्रश्न कसे असतात हे आपण प्रत्येक तासिकेला सांगत असतो. उदाहरणार्थ वस्तुनिष्ठ प्रश्न असे असतात, डॉक्टर पंजाबराव या पाठाचे लेखक कोण आहेत? खाली चार पर्याय दिलेले असतात. उदाहरणार्थ गोविंद पानसरे, डॉक्टर बी कोलते, मधुकर केचे, राम शेवाळकर. याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे डॉक्टर विभी कोलते, हे डॉक्टर पंजाबराव या पाठाचे लेखक आहेत. धन्यवाद. अशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे ही अपेक्षा.